श्रीगुरुभ्यो नम याहोसर्वोकाना प्रकृती शास्त्रपारगा ताम धर्मचरण शंभो प्रणमा पराम शिव प्रतः आराध्य सद्गुरोना स्मरण करुण वीरशैधर्मसंस्थापनाचार्यवर्य जगदादी जगदुरेणुकादिपंच आचार्याना स्मरण करत बसवादी प्रमथगण मनतादिशिवसंतगण दे देखील स्मरण करून श्रीमठाचे मूळ संजीवनी कर्तृसमाधीस्थांना देखील साष्टांगपणे पात करून परमपवित्र असे श्रावण मास त्यानिमित्त आयोजित हा तेरावे पूजा तपानुष्ठान कार्यक्रमाचा सांगताचे प्रसंगी उपस्थित सर्व ह्या गणाचर मठ संस्थांचे शिष्य सद्भक्तवृंद माता भगिनी नवतरुण आणि खास करून आजचा दिवस गुरुपूजन सहस्त्र बिल्वारचनाचे माध्यमातून सांगता समारंभ होत असताना आजचे सेवा केलेले हंगरगा येथील राजलिंगस्वामी आणि श्रीयुत पाटील ना उमाकांत पाटील व परिवार आत्तापर्यंत सर्व मंडळीने गेल्या एकवीस दिवस या कोरोना महामारी असल्याकारणानं एक भव्य दिव्य कार्यक्रम न करता सर्वांचं सोय व्हावं त्याकरिता गणाचार मठसंस्थान फेसबुक व यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून सकाळीचं इष्टलिंग पूजा आणि सायंकाळीचं प्रवचन थेट प्रसारण ह्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवरून सातत्यानं एकवीस दिवस करण्यात आला परंतु आजचा हा आत्ताही देखील हा संपूर्ण कार्यक्रम थेट प्रक्षेपण म्हणजे लाईव्ह प्रोग्राम आज संपूर्ण महाराष्ट्रातलं कर्नाटक आणि तेलंगणातलं काही समाजातलं शिष्य व सद्भक्त मंडळी पाहू लागलेली आहेत आज सांगायला काय हरकत नाही आज मुखेडीतलं बरेच प्रतिष्ठित तिथं आलेले आहोत गेल्या एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये प्रतिदिवसाचं सायंकाळेचं प्रवचनाच्या दरम्यान पाच ते सहा दरम्यान आम्ही लाईव्ह प्रवचनाला सुरुवात केलं तर जवळपास कमीत कमी, कमी चार ते पाच हजार लोक नित्य घरामध्ये बसून प्रवचन श्रवण करत होते प्रतिदिवस चार ते पाच हजार लोक श्रवण करायचं ऐकायचं आणि दोन दिवसाच्या नंतर ते मी पाहिलं परत तर जवळपास दहा ते पंधरा हजार लोक त्यांची त्यांची वेळाप्रमाणे प्रवचन ऐकत होते त्यांची त्यांची सोयीप्रमाणे पूजा पाहत होते म्हणजे जेणेकरून जे काही ह्या कोरोना कालामध्ये जे काही अडचणी आलं मी म्हणतो अडचणी आम्हाला समोर आल्या असेल म्हणजे मठाला येण्याकरिता मंदिराला जाण्याकरिता गुरुमौलींचे दर्शन घेण्याकरिता अडचणी आल्या असेल परंतु ह्या इंटरनेट युगामध्ये ह्याचा सदुपयोग करून आज मी एकवीस दिवस सांगितलेले आहेत तो म्हणजे घराघरामध्ये श्रावण महिना संपन्न झालेला आहे फक्त मठामध्ये मंदिरामध्ये गुरुमौलींच्या अनुष्ठानच्या जागामध्ये श्रावण संपन्न होत होता परंतु दोन हजार वीस ह्या श्रावण महिना घराघरातला श्रावण महिना संपन्न झालेल्या म्हणून अशी ह्या श्रावण महिन्यामध्ये गेले एकवीस दिवस अनेक विचारवर श्री सिद्धांत शिखा म्हणे वीरशैव धर्मग्रंथावर त्या संपूर्ण षटस्थल सिद्धांतावर एकोत्तर स्थला म्हणून एकशे एक स्थलामध्ये एक एक त्याच जगद्गुरू रेणुकाचार्याने अगस्त्य महर्षीला सांगितलेला त्या ज्ञान तो विचार तो महान अशी सिद्धांत थोडक्यामध्ये कमी वेळामध्ये तुमच्यापर्यंत पोचण्याचे काम ह्या एकवीस दिवसामध्ये झालेले आहे म्हणून आजचा दिवस समारोप करत असताना कुठल्याही गुरुमौलींचे अनुष्ठानं समारूप होत नाही म्हणून मी काल सांगितलो फुल स्टॉप होणारा नाही म्हणून ह्याला स्वल्प विराम म्हणावा लागतो म्हणजे पूर्णविराम होत नाही स्वल्प विराम म्हणजे फक्त ह्या एकवीस दिवसापुरता संपलं परंतु प्रत्येक गुरुमौलींचं ह्या अनुष्ठानं कधी गादीवर त्यांनी विराजमान झालेत म्हणजे गादीवर पटाभिषेक संपन्न झालं तेव्हापासून सुद्धा प्र प्रत्येक गुरुमौली अनुष्ठान मूर्तीच असतात म्हणजे वर्षाचं बारा महिना प्रत्येक गुरुमौली ते अनुष्ठान मूर्ती म्हणून म्हणजे सातत्यानं ते शिवचिंतनामध्ये असतात म्हणूनच गुरुमौली शिवाचं स्वरूप दिलेले आहेत शिवा, दिले शिवा थोर म्हणावा की गुरु थोर म्हणावा म्हटलं तर आधी आम्ही गुरुचं महत्त्व सांगतो म्हणजे हा वीर लिंगायत धर्मातला प्रत्येक आम्ही सद्भक्त गुरुला मान्य करणारा गुरुची मार्गदर्शनावर चालणारा आम्ही सर्व मंडळी आहोत म्हणजे ह्या इहजीवन मुक्त व्हायचं असेल तर मी सातत्यानं सांगितलंच काय उदाहरण देऊन सांगायची थोडं एक एक दोन एक मिनिट कारण आम्हाला तर खूप दिवस झाला अनेक लोकांना आशीर्व वाटले महाराज सहा महिना झाला कार्यक्रम सापडले नाही सहा महिने झालं कुठे प्रवचन सापडले नाही मग रोज तर तुम्ही पाहत असेल योगेश लावून द्यायचं मी बोलायचं दोघंच राहायचं आणि सगळंजण घरी बसून बघायचं पण आज थोडा संख्येनं जमल्यामुळं थोडासा बोलावं वाढतो परंतु गडबड नाही तुमच्याही आणि ह्या सध्याची परिस्थिती पाहून फक्त दोन एक मिनटं मी बोलतो तर ह्या भवसागर काय आहे हे संपणारं नाही कारण सिद्धांतामध्ये ह्याला भवसागर म्हटलेलं आहे सागराचं उपमा दिलेला आहे संसाराला सागराचा उपमा द्यायचे कारणच असं आहे तर ते सागराला शेवट नसतो कोणी तर पाहिलं का सागराला दिसतो आम्हाला सुरुवात म्हणून परंतु शेवट अजून कुणालाही सापडले नाही म्हणतो मी मीपर्यंत संपले का नाही ते संपणं अजून तिथून पुढं कंटिन्यू होतं मग त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतात या संसाराला आकाशाचा उपमा देतात म्हणजे आकाश देखील कुठेही एंड नाही एंडलेस आहे संपणार नाही म्हणजे ह्या संसार देखील संपत नाही आम्ही संपून जाऊ म्हणून ह्या संसारमध्ये आम्हाला संपण्याचे पूर्वीच ह्या संसारात असूनही देखील पारमार्थ साधन होण्याकरिता पारलौकिक ज्ञान प्राप्त होण्याकरिता किंवा ह्या जीव व शिवाची ऐक्य होण्याकरिता आम्हाला गुरुचं मार्गदर्शनाची गरज असतो गुरूंची जे काही वाक्य आहेत गुरूंची जे काही दिशा आहे त्या मार्गावर आम्ही क्रमण केलं तर नक्की आम्हाला ह्या भवसागरातून मुक्त होता येतो विना संसार संपवता येणारा नाही त्याकरिताच ह्या आध्यात्मिक दृष्टीनं प्रत्येक धर्मामध्ये सर्व धर्मामध्ये एक सिद्धांत मानून जाणतात जातात तो सिद्धांत असा असतो तो म्हणजे भवसागरातून मुक्त व्हायचा असेल तर आम्हाला नामरूपी नौकामध्ये बसावा लागतो गुरुमौली त्या नौकाचा धनी असतात म्हणून नामरूपी नौका, नाम नौका समुद्रामध्ये येऊन आपली जवळ आलं तर मी समुद्रात पडलेला हा जीव काय केला पाहिजे नामरूपी नौकामध्ये गुरु त्या नौकाचं मालक असतात म्हणून त्या नौकामध्ये म्हणजे त्या जहाजमध्ये आम्ही जाऊन बसलो तर आम्हाला न कष्ट करता आपला हा जे काही समुद्र आहे तो आपोआप आप, आम्ही पार करू शकतो म्हणून आम्हाला ह्या भवसागरमध्ये नामरूपी नौकामध्ये गुरुमौलींचं उपस्थितीमध्ये आमचं जीवन व्यतीत केलं तर नक्की हा भवबंधनातून मुक्त होतो आणि जन्म मरणाचं फेरा चुकतो आणि परत आम्हाला पुनर्जन्माचं व्याख्याच येणार नाही म्हणून लक्ष्मण मोले सांगतात गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ बारी आणि हे सांगत असताना शेवटी म्हणतात लक्ष्मण मणे घ्यावो जन्म मृत्यू चुकवावो म्हणजे संतांची वाक्य आहे जन्म मृत्यू चुकवावं हो, म्हणजे त्यांनी सांगितलं नाही मृत्यू चुकवावं असं हो, म्हटलं नाही पहिला काय सांगितलं त्यांनी जन्मच चुकवावं हो, म्हणजे जन्मच नाही झालं तर मृत्यू येणारच नाही म्हणून जन्म चुकवायचा असेल तर ह्या प्रत्येक जीवाला काय करावं लागतो देवाने दिलेला अखेरचा संधी आहे तो मानवी जन्म आहे ह्या जन्माचे सार्थक करून घ्यावा आणि ह्या हो, परत ह्या जन्म मरणाचं फेरामध्ये न येता त्या शाश्वत मुक्ती ते आनंदाचे जे काही स्थळ आहे तो म्हणजे त्याला मी भगवंत भगवंताचे सानिध्य म्हणजे कैलास पर्वत म्हणतो सानिध्य म्हणतो शिवसायुज्य म्हणतो जे काही मी वेगळं वेगळं नाव दिलो म्हणजे ते मुमुक्षत्व म्हणतो मुक्ती म्हणतो त्याला वेगळं वेगळे नाव दिलं असेल परंतु अर्थ एकाच आहे तो म्हणजे शाश्वत आनंदाचं ठिकाण तो म्हणजे शिवासायुज्य प्रत्येक जीवाला लाभला पाहिजे जी, ते लाभायचं असेल तर गुरुमय या भवबंधनातलं कर्म दोर कर दूर करतो कसं एका लहान बाळाला घाणीत पडलं कसं माई स्वच्छ केलं त्यावेळामध्ये बाप कसं उचलून घेतो पहा एखादा बाळाला थोडा घाणीत पडलं तर बाप अजिबात जवळ घेत नाहीत ते काय म्हणतो पहिला पहिला ह्याला स्वच्छ करून घ्या मग त्याला एखादा मायने स्वच्छ केलं सुंदर असं तयार करून त्याला ड्रेस घालून मेकअप करून विभूती लावून गंध लावून त्या ते बाळाला तयार केलं बाप मात्र काय करतो आपोआप उचलून त्याला हे माझं बाळ म्हणून घेऊन जातो त्याप्रमाणे ह्या गुरुमौली काय करते या भवसागरातलं प्रत्येक जीवाचं कर्म दूर करून सर्व कर्म धुवून ह्याला परिपूर्ण करून अंतर आणि बाह्य दोन्ही शुद्ध करून त्या भगवंत म्हणणारा बापाकड पाठून दिलं तर खरंच त्यावेळामध्ये भगवंत माझं बाळ म्हणून त्याला स्वीकार करतो त्याकरिता प्रत्येक माणसाने आपल्या जीवनामध्ये जे काही शेवटचं संधी भगवंताची कृपानाच मिळालेली आहे त्या संधीचा लाभ घेण्याकरिता याच पद्धतीनं अखंड रूपातून गुरुभक्ती शिवभक्ती केलं पाहिजे आणि स्वधर्माची जाण ठेवलं पाहिजे म्हणून ह्या प्रसंगमध्ये सांगत उपस्थित तुम्हा सर्वांना या तेराव्या श्रावण मास पूजा तपानुष्ठानाचा आशीर्वाद देत देत ह्या गणाचार मठसंस्थानं फेसबुक व यूट्यूब चॅनलवरून पाहिलेला प्रत्येक सद्भक्तांना त्या भगवंताचं कृपा आशीर्वाद सांगतो आणि सर्वांना देखील थोडक्यामध्ये प्रसादाचं व्यवस्था केलेली आहे तो प्रसाद म्हणजे घरी घेऊन जाऊन प्रसाद घ्यायचा आहे म्हणून सर्वजण मठातून प्रसाद घ्या लांबूनच दर्शन करा आणि होईल तेवढा प्रतिदिवस ते गोष्ट सांगितलं मी एकवीस दिवस प्रतिवेळ शेवटचं पाच मिनटं कोरोनावर बोललो म्हणून आजही तुम्हाला सर्वांना कोरोनाचं प्रति सांगतो मुखेड शहरामध्ये कोरोना एक प्रकारचं त्या स्वतःचा पाय आणि हात खूप पसरू आहे ना काय करायचं अशी प्रसंगामध्ये त्याचे त्याचे हातामध्ये न यायचं असेल तर तुम्ही स्वतः घरी असावा घरी राहावा लागतो स्वतः घरी राहावा लागतो बरोबर काळजी घ्यावा लागतो कसं म्हणजे तोंडाला मास्क लावणे हाताला सॅनिटायझर लावणे आणि त्याचबरोबर कुठेही तुम्ही बसलं डिस्टन्स मेंटेन करणे म्हणजे किमान सहा फिटाच्या अंतरावर बसणे आणि कुठंही तुम्ही बाहेर गेलं वापस घरी आल्यानंतर शक्य तेवढा तुम्ही हातपाय धुवायचा साबणानं हात धुवायचा आणि होईल तेवढा कुणालाही एखादा कोरोना लागण झाला तरीहीसुद्धा त्या माणसाकडून तुमच्याकडं ते संसर्ग न होण्याकरिता स्वतः काळजी घेतलं तर तुम्ही सुरक्षित राहू शकता तुमच्या घरातलेहीच देखील सर्व मंडळी सुरक्षित राहू शकतात म्हणून सर्वजण इथून पुढं आम्हाला कोरोनासाठी आम्हाला कोणीही सांगायला येणारा नाही म्हणून सर्वजण काळजी घ्या अजून काही दिवस गेलं तर तुम्हाला कोणीही सांगत नाही तुम्ही मास्क गाठलो का हे कोणी कारण प्रत्येकजण काय करणार सहज घेणार आहे म्हणजे काय झालं तर आपलं जीवन इथून पुढं कोरोना बरोबर जगावा लागतो मग कोरोना बरोबर जगत असताना सोबतच आपलं मृत्यू सोबत असेल पण त्यासाठी कसं जगायचं ते स्वतःहून तुमचं काळजी घ्यावं लागतं म्हणून सर्व मंडळी कोरोनाच्या बाबतीमध्ये सर्व मंडळी हुशारनं राहावं आणि त्याचबरोबर जे कोणी माणसाला खूप मोठं आज दुर्दैवाची गोष्ट कोणाला कोरोना झाला तर त्या वाळू टाकू लागलेत त्याला जवळ घ्यायला तयार नाही त्याला कोणी बोललं तयार नाही अख्खं घर पंधरा वीस दिवस लांब राहतो म्हणून त्याला न घाबरता कोरोना झालं म्हणजे त्याला काय फार मोठं बिमारी झालेले नाही फक्त त्याला लस नाही म्हणून भीती वाढतो परंतु त्याला लस आहे तर कुठं लस आहे तर तुमच्याकडंच आहे त्यामुळे इम्युनिटी पॉवर वाढवा नित्यनित्य कुणाला आता एका एक फॉर एक्झाम्पल कुठं तर एका शेजारी शेजारी माणसाला कोरोना झाला मग काय करायचं तुम्ही शेजार आहात तुमच्या घर चिटकूनयचं मग करायचं काय भिवून त्याला लांब ठेवायचं मग त्या क्षणापासून तुम्हाला कळाला तुमच्या शेजारीला कोरोना झालं हे कळाला तर तुम्ही सगळंजण जे काय आजूबाजू आहात चार पाच घरातले मंडळी तुम्ही स्वतःहून काळजी घ्यायचं पण कमी होईपर्यंत म्हणजे किमान आठ दिवस दहा दिवस घरातलं सगळे मंडळी गरम पाणी प्यायचं कसं चहा पित असं तुम्ही स्वतः गरम पाणी प्यायचं त्याच्याबरोबर घरामध्ये सॅनिटायझर करत राहायचं दुसरं आणि तिसरं त्याला कोरोना झाला तर त्याला वाळू टाकायचं नाही चा। उलट त्याला हिंमत द्या सांगायचं बघ काय होणार नाही फक्त तू काळजी घे नक्की कमी होतो मग शेजारीच तुम्ही सांगितलं त्याला काय होणार नाही म्हणलं तर पन्नास टक्के तो आजारातून मुक्त होतो नाही अरे बाबा म्हटलं मग तो अगोदरच अर्धा गळून जात म्हणून तसं न करता आता आम्हाला ह्या महामारीतून वाचवायचं असेल तर एकमेकाला साय होऊन सोबत जगावा लागतो ह्या सर्व गोष्टीची नोंद सर्वजण घ्यावा अशा प्रसंगामध्ये सांगून ह्या तेराव्या श्रावण मास पूजा अनुष्ठानाचा सांगताच सांगताच प्रसंगामध्ये आजचं एक योगायोग आहे बरं आम्ही काही पुरं संकल्पित नाही कुठलं ठरलेलं नाही सहज दोन दिवसापूर्वी राजू महाराजांनी आले मग सांगितले की आपला असं बिलवारचन करायचं आहे मग आपली कमिटी लोक सर्व ठरवले होते यथा प्रकार अनुष्ठानं सांगताला वस्त्र दान करायचं सुवर्णदान करायचं आपलं आपलं ठरवले होते मग ह्यांचा आपले हंगरेचे राजलिंग महाराज आले नंतर सर्वांना आश्चर्य वाटलं मग कसं करायचं मी म्हटलं त्यांची सेवा आहेत होईल तेवढं आपली ह्या डिस्टन्स मेंटेन करून करता आले तर थोडक्यामध्ये करूत मग सगळेजण यश म्हणलं आज तुम्ही सगळेजण पाहलात पाहिलात आज जे काही गुरुपूजन होतो हे गुरूंना बेल व्हाणं हे अर्थच असा आहे लिंगाचीच पूजा करणं म्हणून गुरुलिंग असं म्हटलेलं गुरुलिंग जंगमत एक मूर्ती त्रयोर भागा गुरु लिंग जंगम वेगळं नाही एकच आहे म्हणून गुरुने लिंगावर कसं बिलवारचन करतात त्याचप्रमाणे गुरुने देखील बिलवारचन करणं हे देखील गुरु गुरु एक गुरुभक्तीच आहे म्हणून गुरुलिंग जंगमाचं भक्ती एक गुरुनं बेल व्हायला तर तिन्ही केलेलं म्हणजे गुरुची केलेलं भक्ती लिंगाची केलेलं भक्ती जंगमाची केलेलं भक्ती हे संपूर्ण तिन्ही भक्ती एकाच गुरूंची हा पूजन केल्यानं प्राप्त होतो म्हणून आजचा हा गुरु लिंग गुरुची जे काही पूजा केलं पाद्यपूजा केलं बिल्वार्चन केलं आजचं फळ फक्त राजलिंग महाराज किंवा उमाकांत पाटील किंवा ह्याच मंडळीला नसून जे कोणी हा, पूर्ण सोहळा डोळ्याभरून पाहिलं त्या सर्वांना देखील गुरुची कृपा नक्की होतो म्हणून सांगत आजचा हा कार्यक्रममध्ये सहभाग घेतलेला आणि ह्या गणाचार मठ संस्थान फेसबुक आणि यूट्यूबवरून पाहिलेला सर्व सद्भक्तांना त्या भगवंताची कृपा आशीर्वाद सांगतो आणि ह्या कोरोना महामारीतून त्या भगवंत सर्वांना नक्की लवकर मुक्त करावा असे भगवंतने प्रार्थना करून तुम्हा सर्वांचे देखील अभिष्ट चिंतन व्यक्त करतो आणि वाणीला विरम देतो शिवम भूयात सामबजये नम पार्वतीपते शिव हर हर श्रीम जगद्गुरु पंचाचार्य महाराज महात्मा बसवेश्वर महाराज की संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज बालतपस्वी सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य